मी कृष्ण सावळा साधा ती प्रेम बावरी राधा मी कृष्ण सावळा साधा ती प्रेम बावरी राधा दोघांची मने गुलाबी दोघांना प्रेमळ बाधा दोघांना प्रेमळ बाधा मी सूर छेडता वाजे त्या हृदयामधले गाणे हे तिच्या इशाऱ्यावरती श्वासांचे येणे जाणे राधा कृष्ण हवाही दिशा दिशातून गाते ही प्रेमाची परिभाषा हे युगायुगांचे नाते हे युगायुगांचे युगा नाते धन्यवाद <yakidan> नमस्कार आपण आता सा साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाच्या सायंकाळी आता इथे सायंकाळ झालेली वाता आहे वातावरण अतिशय प्रसन्न झालेलं आहे सगळीकडे दिवे लागलेले आहेत आणि झगमगाट झालेला आहे सगळीकडे या साहित्य नगरीमध्ये इथे गझल आहे कवी सुरू आहे कवी आपल्या कविता अतिशय उत्स्फूर्तपणे सादर करतायत असंच एक कवी आपल्यासोबत आहेत कवी किरण पाटील आपण त्यांच्याशी चर्चा करूयात की त्यांना काय वाटतं या साहित्य संमेलनाबद्दल आणि या कवी कट्ट्याबद्दल नमस्कार सर नमस्कार सर्वप्रथम स्वागत आपलं सकाळमध्ये धन्यवाद काय सांगाल आपण काय वाटतंय साहित्य संमेलनामध्ये कसा उत्साह उत्सा आहे आपला छान उत्साह आहे कारण ही साहित्यिकांची मांदियाळी आहे हा साहित्यिकांसाठी एक उत्सव आहे पर्वणी आहे त्यामुळे एकदम प्रसन्न असं वातावरण आहे आणि खूप साऱ्या मित्रांना म्हणजे कवी मित्रांना साहित्यिक मित्रांना भेटून फार छान वाटतं पुस्तकाची प्रदर्शनं आहेत काही पुस्तकं मीही घेतलेली आहेत त्याने वाचन संस्कृतीला बळ मिळतं आणि चांगलं एकंदरीत साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि अशी संमेलनं भरवली गेली पाहिजेत जेणेकरून या भाषेचा आणि मराठी साहित्याचे जे जी आ, आ मूळ आहे ते टिकून राहील आणि वाढत राहील असंच अगदीच नक्की सर संमेलनं भरवली गेलीच पाहिजे मी आपल्याला एक विचारू इच्छितो की आपण सध्या व्हीलचेअरवर आहात पण ठीक आहे परिस्थिती कशी असो पण एक आतला कवी आपला कवी राजा जो आहे तो मात्र आपल्याला स्फूर्ती देतो आहे आपल्याला संमेलन अटेंड करण्यासाठी कितवं संमेलन आहे हे आपलं हे माझं चौथं संमेलन आहे आणि हे का प्रकृतीचा प्रकोप आहे त्याला आपण काही करू शकत नाही पण एके ठिकाणी मीच असं लिहून ठेवलेलं आहे की ठरवले आज मी खोटे कधीही वागायचे नाही कितीही संकटे आली तरी थांबायचे नाही त्यामुळे हेच जीवन आहे चालत राहणं प्रवाही राहण्याचा एक छान प्रवास सरांनी आपल्याला सांगला आहे सर आपण एक युवा कवी आहात सध्या काय ट्रेंड आहे कवितांमध्ये सध्या सोशल मीडियावर फार सुंदर लिहिणारी काही लोकं आहेत आधुनिक की नवीन नवीन प्रकारांमध्ये लोकं लिहित आहेत आणि नवीन पिढी खूप सुंदर लिहिते आहे त्याचा आनंद आहे अर्थात पण एकीकडे हाही प्रश्न आहे की सगळेच लिहिते झालेले आहेत पण त्याचा दर्जा प्रत्येकाला टिकवता येतोच असं नाही तेही आहे तो एक चिंतेचा प्रश्न आहे की आपण काय लिहितो याचंही चिंतन सोशल मीडियावर लिहिणाऱ्या लोकांनी केलं पाहिजे असं मला वाटतं कारण माझ्या वाचनात आल्याप्रमाणे काही लोकांच्या दर्जामध्ये थोडासा समतोल अजून वाढवण्याची गरज आहे दर्जा पण या साहित्य संमेलनाच्या कट्ट्यामध्ये आपल्या कविता सादर केल्याच असतील किती कविता सादर केल्यात आपण कविता मी सादर केली कारण गेल्या वेळेच्या साहित्य कट्ट्यामध्ये साहित्य संमेलनामध्ये मला दोन्हीकडे मी कविता सादर केली गजली सादर केली आणि कवी कट्ट्यावर कविताही सादर केली पण यावेळी मी आवर्जून एकच कविता पाठवली कारण अनेक लोक आहेत देशभरातून लोक येणार ते त्यांना संधी मिळाली पाहिजे असं मला वाटलं म्हणून मी म्हटलं एकाच व्यासपीठावर आपण असलेलं बरं छान एक युवा कवी जरी आपण बघितलं की परिस्थितीने व्हीलचेअरवर असले तरी मनामध्ये जिद्द स्फूर्ती आणि कवितांसाठी संपूर्ण आयुष्य अर्पण करण्याची ती एनर्जी आपल्यामध्ये असलेले हे कवी किरण पाटील आपल्यासोबत होते त्यांनी आपल्याशी छान चर्चा केलेली आहे खूप खूप धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी संवाद साधलात आपल्याला सुद्धा आपल्या ये पुढच्या येणाऱ्या सर्व कवितांसाठी आमच्याकडून शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद